तो कसा प्रवास त्या बैलाचा, कुठून आणला काय? तो बैल सांगोलेच्या यात्रेमध्ये विकायला आणला होता त्या मालकाने. बर. तो बैल अत्यंत मारका आहे, म्हणजे माणसाला जवळ येऊ देत नाही. बर. त्याला खटकाशिवाय गिरायक नव्हतं. बर. सांगोला यात्रेत मी सुद्धा बघितला. मग ते बैल बरा वाटतोय म्हणून माझी भावाची चर्चा झाल्यानंतर त्याने मग त्याचा फोन नंबर घेऊन ते परमेश्वर पिपरी कुठतर आहे मंगळवेढा तालुक्यात किंवा मोहोळ तालुक्यात, तिथून त्याने आणला तो जाऊन पुन्हा. म्हणजे बैल सांगोल बाजारात आला होता? आला होता, जत्रेत आला होता. मग तो घरी गेला परत? हां, त्याने हे आमच्या भावाने सांगितले मी नेतो खटकाला विकू नका म्हणून त्याला. बरं. मग त्याने घरनं जाऊन आणला पुन्हा. मग तो बैल आज आम्हाला बघायला मिळेल गावात? हो हो. कसं आहे रूपाला, कलरला? हाय, बरं आहे. जास्त नावं ठेवण्यासारखा बी नाही, जास्त चांगला बी नाही, मीडियम चांगला आहे. शिद्दापूर खाणीतलं अशी खात्री कशी वाटली तुम्हाला? त्याच्या हालचालीवरून वाटतं आपलं. त्याच्या हालचालीवर? हालचालीवरून वाटतं. साहेब, शिद्दापूर खाणीतली हालचाल कशा प्रकारची? कडक आहे, रागीट आहे. कडक आणि रागीट. हां, दुधाई किटली आणा रे. अजून काय काय त्याच्यात गुणधर्म तुम्हाला दिसून आले? दिसायला पण बरा आहे तसा तो. बरा आहे दिसायला. मापाला? मापाला पण चांगला आहे. आणि कलर कशा प्रकारचा आहे? कलर कोसा आहे. सरस बाजरी कोसा का? सरस बाजरी कोसा. चित्रा मोरकाना यातला प्रकार आहे का? चित्रा मोरकाना नाही, एक रंगी आहे. एक रंगी. बरं, तू गाय भरवण्यासाठी चालू आहे? हो, चालू आहे. ठीक आहे साहेब, धन्यवाद. तुम्ही तुमच्या आयुष्यातून वेळ दिलात खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलला, आणि तुमचा कार्यकाल आम्हाला सांगितला, तुमचं लहानपणापासूनचा नाद सांगितला, आणि तुमच्या सुरुवातीच्या बैलापासून माहिती सांगितली, आणि सुरुवातीचीच गोष्ट चर्चेत असणारा डोणसगाव माने मामा यांच्या बैलाकडून झाली हे ऐकून मला आज आनंद झाला. कारण स्वप्नात सुद्धा नव्हतं, मला कोणी सांगितलं सुद्धा नव्हतं, मेथडे गाव सुद्धा हे डोणसगावशी कनेक्ट आहे. ते आज तुमच्याकडून ऐकून मला बराच आनंद झाला. आणि इथून पुढे त्या डोणसगावच्या बैलाची जर खाण कुठं असेल किंवा जरी वंश सापडला समजा तुमच्या बैलाचा, तरी सांगायला विसरू नका साहेब. ठीक आहे, ठीक आहे. तर शेवटचं तुम्हाला म्हणजे महत्त्वाचा विषय आहे की साहेब, तुम्ही खिल्लार संगोपन नेमकं कोणत्या कामासाठी करताय, कशासाठी करताय, काय विचार करून करणार आहे आता इथून पुढे? काय नाही, टाइमपाससाठी. टाइमपाससाठी काय, खिल्लारपासून मला उत्पन्न पाहिजे अशातला काही भाग नाही मला. मला एक त्याचा नाद आहे, आवड आहे, त्यासाठी टाइमपाससाठी खिल्लारचा नाद आहे आपल्याला. बाकी काय त्यातून आपल्याला पाळावं, त्याच्यापासून चार पैसे उत्पन्न मिळावं अशी काय अपेक्षा नाही आपली. साहेब, या आयुष्यात तुम्ही परत एकदा खिल्लार सांभाळायचं म्हणताय, पण तो खिल्लार सांभाळताना परत त्याचा ब्रिडिंगला वापर करणार आहात? हो हो, ब्रिडिंगसाठीच वापर करायसाठीच पाळणार. साहेब, तुम्ही स्वतःसाठी टाइमपास म्हणून विचार केला, पण तुम्ही जगाच्या दारात त्याच्या तुम्हाला सांगतो की त्याच्याबरोबर मी तुम्हाला यायची विचारायच्या अगोदर सांगतो की माझ्या टाइमपाससाठी मी पाळतोय, मी पाळतोय हे जनावर जातीवंतच पाळणार आहे. त्याच्यामुळं ब्रिडिंगसाठी पाळल्यामुळं त्याचा शेतकऱ्याला ऑटोमॅटिक फायदा होतो ना. बरोबर. म्हणजे खिल्लारची अशी गोष्ट आहे, तुम्ही कसाही विचार करा ती वाया जात नाही. नाही, वाया जात नाही. आता खिल्लार सोडून इतर व्यवसाय स्वतःच्या आयुष्यासाठी, म्हणजे खिल्लार वळू मालक म्हणा, खिल्लार गाय पालक होणं खूप महत्वाचं आहे साहेब. खिल्लार दुनियामध्ये खिल्लार वळू मालक हा प्रत्येक घरोघरी देवाला होत असतो. जर योगायोगा आला तर ते खिल्लार बैलाबरोबर एखादी कालवड सुद्धा पाळायचा विचार आहे माझा. ते चरवीत घे बाबा. म्हणजे तुम्ही गाई सुद्धा सांभाळणार आहात? हो साहेब. खिल्लार वळू पालक होऊन, खिल्लार वळू मालक होऊन तुम्ही जसे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी देवाला होत असता, तसं खिल्लार गाई संगोपन करून किंवा खिल्लार गाईचं पालन करून तो कसं समाजाला एक सहकार्य करू शकतो? ते सहकार्य म्हणजे खिल्लार गाई पाळल्यानंतर जे काय फायदे आहेत ते तुम्हाला मी ह्याच्या अगोदर सांगितलेलेच आहेत. कारण खिल्लार गाई सांभाळण्याचा आनंद आणि त्याच्या फायद्याचा विचार करण्यापेक्षा मानसिक समाधान जास्त असतं त्यात. मानसिक समाधान आणि एखादी वस्तू जर एखाद्या शेतकऱ्याला द्यायची असेल किंवा एखादा आपला बैल तयार करायचा असेल एखाद्या घरी,
तर तो चार चौघांच्या विचारांना अशी साखळी वाढत जाते. हो हो, साखळी वाढत जाते ना. साहेब धन्यवाद, तुम्ही वेळ दिला, बराच दम काढलात समोर बसून आणि विचारपूर्वक उत्तरे दिली प्रत्येक प्रश्नाची, त्याबद्दल खरंच तुमचं एक कौतुक, अभिमान आणि खरंच आभार मानतो. बरेच दिवस झालं सर्जी असताना सुद्धा माझ्या मनात होतं की सर्जाचे मालक म्हणून मला जगाला दाखवायचं होतं, पण वेळेनुसार घडलं नाही. ती माझी म्हणजे एक लाजीरवाणी गोष्ट आहे, ही जगापुढे मला सांगायला काय हरकत नाही. मात्र सर्जा नसताना सुद्धा किंवा एखादा खिलार नसताना सुद्धा तुमची मला जगाला ओळख करून द्यायची होती. आज रात्रीपासून माझ्या डोक्यात आलं किंवा विचार आले तेव्हा मी आज तुमच्याजवळ हजर राहिलो, आणि तुम्ही कोणतीही कारणं न सांगता डायरेक्ट सरळ पद्धतीनं तुम्ही आपला विचार मांडायला सुरुवात केलं, त्याबद्दल खरंच परत एकदा मला कौतुक वाटते. साहेब धन्यवाद, भेटू आपण नंतर पुढील भागात. जेव्हा तुमच्याकडे एखादा खिलाडी येईल तेव्हा आवर्जून सांगायला विसरू नका. हो, खिल्लार शेतकरी शान चॅनलला किंवा खिल्लार शेतकरी शान चॅनलमधून जर तुम्हाला पसंतीचा जर खिल्लार भेटला किंवा जर समजला तर तो तुम्हाला खिल्लार आम्ही सांगू आवर्जून. तर त्यावेळेला ती गोष्ट स्वीकारायला तयार आहात का तुम्ही? आता त्यावेळेला ती गोष्ट स्वीकारायला आपलं घरातलं पोषक वातावरण असेल तर मी स्वीकारायला तयार आहे. कारण मला सध्या अडचण तीच आहे, घरच्या वातावरणाचे पोषक वातावरण घरातलं मिळालं पाहिजे. कारण मी एकटा इथं कसा राहतो, मी सांभाळू शकतो, परंतु माझी उपजीविका कोणाच्या जीवावर आहे? ते माणसांची साथ पाहिजे, असं आहे सगळं. साहेब तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे, लेबर ठेवून काम करू शकत नाही का? लेबर प्रामाणिक मिळत नाही तो. हा, मिळाला तर मी ठेवून करू शकतो, पण मला काय म्हणायचं आहे, एका ओळीसाठी मला लेबरची गरज नाही. माझी अजूनही कॅपॅसिटी आहे स्वतः हँडल करायची. हा जर धंदा मोठाच करायचा असेल व्यापार स्वरूप, तर लेबरची गरज असते. एक ओळी पाळण्यासाठी लेबरची गरज नाही, मी स्वतः सक्षम आहे अजून त्याला. जर खिलार ओळीसोबत जर गाई सांभाळायचं म्हणलं तर परत तिथं तुम्हाला कष्ट आहे ना जास्त? हा, मग त्यावेळेला लेबर ठेवावं लागणार. ठीक आहे, आम्हाला जगाला अजून एकदा बघायचं आहे की मेथवडे गाव परत एकदा चर्चेत पाहिजे. मेथवडे गावात परत एकदा आम्हाला गायींची संख्या म्हणा, मेथवडे गावात परत एकदा जातीवंत खिलार ओळ आम्हाला बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला असा वेळ लागला नाही पाहिजे की वासरू शोधण्यासाठी तुम्हाला तात्काळ त्याची वासर मिळत गेली पाहिजे. ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला कमी दिवसात आमच्याकडून, सर्व शेतकऱ्याकडून, ओळू मालकांकडून आणि सोशल मीडियामधून आम्ही बरेच जण प्रयत्न करतो आहे. आणि मी आज सध्या सगळ्यांना एक सांगू इच्छितो की मेथवडे गावामध्ये आपल्याला परत एकदा बैल बघायचा आहे, आणि त्यासाठी सर्वांनी कृपया करून जरा थोडं प्रयत्न करावा. कारण का, जिद्दीनं पेटणारी माणसं कमी आहेत, खिलारकडे 100% लक्ष देणारी माणसं कमी आहेत, नोकरीतून रिटायर झाल्यानंतर खिलारच्यासोबत आयुष्य जगणारी माणसं कमी आहेत, आणि ती कमी असणारी माणसंच आपल्याला या जगापुढे एक आदर्श म्हणून आपण जर ठेवलीत तर आपलं आयुष्य 100% आयुष्य जगल्याशिवाय आपण राहणार नाही, एवढी माझी शाश्वती साहेब. या माझ्या बोलण्यात किंवा माझ्या मुलाखतीमध्ये काही गोष्टी राहिल्या असतील तर सांगाव्यात साहेब तुम्ही, किंवा तुमचं काय सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही जरा सांगा. सगळं सांगून झाले, सगळा अनुभव. तुम्ही विचारलेलाही बरोबर आहे, मी सांगितलेलाही बरोबर आहे. तुम्ही वेळात वेळ काढून येऊन माझी मुलाखत घेतली, माझे विचार आता चॅनलद्वारे जाणार, ह्याच्याबद्दल मी पण तुमचा आभारी आहे. साहेब, या अगोदर तुम्हाला कधी वाटलं होतं का माझे विचार जगापर्यंत पोहोचावे, किंवा तुम्ही स्वतःचे विचार जगापर्यंत पोहोचवले होते का? नाही, तसा कधी प्रयत्न केलेला नाही, फक्त समक्ष भेटीतून झालेला प्रयत्न. असं चॅनलद्वारे माहिती पाठवावी असं आतापर्यंत कधी नाही आलं, नाही. आता तुमच्यामुळं योग आला. हा समक्ष भेटीतून किती लोकांपर्यंत पोहोचला? भयानक, भरपूर शेतकऱ्याजवळ पोहोचलेला आहे तसा समक्ष भेटीतून. बरं, आणि चॅनलमधून किती लोकांपर्यंत पोहोचणार? चॅनलमधून आता बऱ्याच सगळ्याच शेतकऱ्याला पोहोचणार. घ्या, या गोष्टीचं समाधान आहे? हो, 100% समाधान आहे. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.